नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ध्यासागडीमध्ये आज झालेला डिपार्टमेंटल पूर्व परीक्षेचा पीएसआयचा जो पेपर होता याचा आपण जो आहे एक्सपेक्टेड जो कट ऑफ आहे तो किती लागू शकतो तो सेक्शन वाईज मी तुम्हाला सांगणार आहे की कि किती कोणाचा स्कोर आलेला आहे कारण की मला बऱ्याच जणांचे कॉल आले विद्यार्थ्यांची त्यांनी मला सांगितलं की आमचा स्कोर एवढा येत आहे एवढा येत आहे तर अंदाजी स्कोर माझ्यासमोर बऱ्याच जणांचे आलेला आहे परंतु तरी सुद्धा आपण कितीपर्यंत हा कटॉप लागू शकतो त्याचा एक अंदाज घेणार आहे आणि अंदाज याच्यासाठी कारण की अजून अन्सर की यायची आहे मला माहिती आहे अँसर की आल्यानंतर तर एक आणखी त्याच्यामध्ये क्लिअरिटी येईल तर त्याआधी आपण सेक्शन वाईस पाहणार आहे मराठीमध्ये एवढे प्रश्न होते यापैकी किती बरोबर आहे कोणाचे आणि त्यानंतर इंग्लिशमध्ये किती असू शकतात आणि जी के सेक्शन मध्ये किती असू शकतात या सर्वांचा आपण एकदम व्यवस्थित पाहू तुम्ही सर्वांनी तुमचा स्कोर बरेच विद्यार्थी असे आहे की ज्यांना अजूनपर्यंत माहिती नाही तर त्यांनी कमेंट मध्ये म्हणजे तुमचा जेवढा स्कोर येतो कमेंट सेक्शन मध्ये तसं सांगा जेवढे तुम्हाला मार्क मिळत आहे या आन्सर वरून तर मी इथे ॲनालिसिस घेणार नाही आहे मी फक्त क्वेश्चन आणि त्याचा आन्सर तर आपला खूप लवकर होणार आहे शंभरचे शंभर प्रश्न खूप स्पीड मध्ये सांगणार आहे सेक्शन वाईज आपण कट ऑफ पाहू आणि मग शेवटी फायनल बघू की कितीपर्यंत आपला हा कट ऑफ जाऊ शकतो ओके तर वेळ वेळ न झालो तर आपण फक्त आन्सर पाहू आणि जे विद्यार्थी आपल्या येणाऱ्या गटक परीक्षेच्या मुख्य परीक्षेला आहे त्यांनी तर हा व्हिडिओ बघूनच घ्यायचा आहे फक्त आन्सर आणि म्हणजे प्रश्न आणि आन्सर आपण बघत आहे त्यामुळे वेळ नाही घालवता मी थोडं स्पीड न बोलणार आहे जर काही समजा चुकलं बोलताना तर तेवढं ऍडजस्ट करायचं आहे फक्त दोन तीन गोष्टी सांगतो कारण की मी पेपरचं जेव्हा अनालिसिस केलं त्यामध्ये बऱ्याच प्रश्नांमध्ये संभ्रम आहे ते प्रश्न चुकीचे असू शकतात किंवा एम पी सी कॅन्सल पण करू शकते किंवा आपण त्याच्यावर क्लेम करू शकतो नंतर जेव्हा आन्सर की येईन त्यानंतर तर त्याचा मी हॅशटॅग करून देईल काही प्रश्नांबद्दल आपला संभ्रम आहे काही प्रश्नामध्ये एक दोन असे दोन दोन अन्सर असू ते पण मी सांगून देईल पण इम्पॅक्ट पडणार आहे कारण की काही प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला कळणार नाही एमपीसी आन्सर की फायनल येत नाही तोपर्यंत सो आपण काय करू स्पीड मध्ये कारण की मी फक्त क्वेश्चन वाचणार आन्सर सांगणार तर थोडस सा तुम्ही पण सपोर्ट मध्ये ठेवा आणि आता आपण सुरुवात करू वेळ नकार बघा पुढील पूर्णाभस्त शब्द म्हटलेला आहे तर पूर्णाभास शब्द आहे घर घर ठीक आहे त्यानंतर खालीपैकी व्यंजन संधीचे उदाहरण कोणते तर व्यंजन संधीचे उदाहरण जे आहे ते आहे सज्जन आणि चिदानंद म्हणजे ऑप्शन नंबर एक त्यानंतर बघा योग्य विनांचनने वापरून लिहिलेले वाक्य शोधा तर चार नंबरचा ऑप्शन बरोबर आहे फक्त ड बरोबर बघा हे नंबर चार ड नंबरचं त्यानंतर जे विशेषण विशेषाच्या नंतर येते त्याला काय म्हणतात त्याला विधी विशेषण म्हणतात सोपा होता आणि मराठी खरोखरच सोपा होता जे आता हे पाच नंबरचा तुम्ही याला पॉज करून प्रश्न करायचा आहे आणि नंतर लगेच आन्सर पाहायचा आहे ज्यांचा मुख्य परीक्षेचा पेपर आहे क्लर्कचा त्यांनी असं करायचं जेणेकरून तुम्हाला याचा आन्सर पण कळून देईल आणि तुमची जेवढी प्रॅक्टिस सुद्धा होऊन जाईल पाचचं मी जोडा लावाचे उत्तर डायरेक्ट तुम्हाला सांगणार ऑप्शन नंबर टू ऐं उत्तर आहे ठीक आहे त्यानंतर बघा भावाचक नाम साधण्यासाठी खाली कोणते प्रत्यय वापरले जातात तर भावाचक नाम जे वापरले जाते त्यासाठी प्रत्यय वापरलं जाते तर सर्व सर्व आहे सर्व म्हणजे चार नंबरचा याचा आन्सर आहे ठीक आहे त्यानंतर सेवन नंबरचा प्रश्न सात नंबरचा तर स्वतंत्र दंड असणारी व्यंजना किती तर ते आहे तीन तर ते कोणते तीन तीन आहे तर गणेश याच्यावरून तुम्ही लगेच लक्षात ठेवू शकता त्यानंतर योग्य जोडा जुळवा तर जुळवाचं मी डायरेक्ट तुम्हाला ॲन्सर सांगित आहे आठ नंबरच्या प्रश्नाचं याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार खालीपैकी देशी शब्दांचं अचूक गट कोणता देशी शब्द विचारलेला आहे तर अचूक जो गट आहे तो आहे पहिल्या नंबरचा ऑप्शन फर्स्ट त्यानंतर नेक्स्ट पुढील म्हणी व त्याची योग्य जोडा लावा तर एकदम सिंपल म्हणी आणि त्याच्या जोडा विचारलेला आहे तर डायरेक्ट मी तुम्हाला आन्सर सांगतो ऑप्शन नंबर फर्स्ट याचा आन्सर असायला पाहिजे ओके <coughs> त्यानंतर बघा तर विसर्गापुढे श श स आल्यास विसर्ग कायमच राहतो किंवा त्याबद्दल अनुक्रमे श श स होतो वरील नियमानुसार खाली बी कोणता शब्द बनलेला आहे तर दुशासन हा शब्द बनलेला आहे ओके दुशासन त्यानंतर क्रिकेटचा अंतिम सामना हरल्यानंतर कर्णधारांनी गोलंदाजांवर दोषारोपण केले या वाक्यातील के या विधानातील अधोरेगित शब्दाचे वाक्य प्रचार ओळखा तर दोषारोपण केले म्हणजे काय खापर फोडणे तर ऑप्शन नंबर आन्सर राहणार आहे ओके त्यानंतर पुढीलपैकी कोणते व्यंजन अनुनासिक आहे अनुनासिक कोणते व्यंजन आहे तर पहिलंच व्यंजन जे आहे ते अनुनासिक आहे त्यानंतर चौदा नंबर परत जोडा लावाचा प्रश्न आहे केवळ वाक्य मिश्र वाक्य एकदम सोपी आहे कोणी पण लावू शकते याचा ऑप्शन नंबर फर्स्ट हे आन्सर आहे त्यानंतर अ पंधरा नंबरचा जो प्रश्न आहे खालील दिली वाक्य वाचून शब्दयोगी अव्य असलेले वाक्य निवडा शब्दयोगी अव्य तुम्हाला माहित आहे तर टेबला खाली ठीक आहे तर दोन नंबरचा आहे सोळा अयोग्य जोडी ओळखा चुकीची जोडी ओळखायला लावलेली आहे जे सोळा नंबरची चुकी जोडी आहे ते आहे सेकंड नंबरचं ठीक आहे त्यानंतर सतरा खालील वाक्यांचा प्रकार ओळखा तर आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर ना चोख होतो जेव्हा तेव्हा तर याच्यावरून लगेच कळते मिश्र वाक्य आहे त्यानंतर पुढील दिलेला तत्सम शब्द शब्दाचा तद्भव शब्द ओळखा तस्यमचा तद्भव तर अंजली अंजलीचा ली पहिला आहे त्यामुळे हे अंजली दुसरा मुलीचं नाव होते तर अंजली म्हणजे काय होते तर लक्षात ठेव जा अठरा नंबर तर हे ओंजळ होते अंजली म्हणजे होते ओंजळ त्यानंतर खालील व्यंजन गटातील घोष गटांचा गट ओळखा तर घोट घोष जे गट आहे तो आहे हर पिग पगडी फिरवणे या वाक्यप्रचारात खालील कोणता अर्थ होतो तर खूप सोपा आहे पगडी फिरवणे म्हणजे काय होते स्वार्थपणाशी पक्ष बदलणे म्हणजे आपले राजकारणी लोक करताना पक्षबद्दल पग पगडी फिरवतात आता आता आहे पॅसेज तर पॅसेजचे मी अंदाजित सांगत आहे कारण की मी पॅसेज स्पीडमध्ये वाचून आन्सर काढलेले आहे तर याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात पॅसेजमध्ये काही पॅसेजमध्ये आपण फक्त मी माझ्यानुसार सांगत आहे की हे आन्सर होऊ शकते जसं एकवीस नंबरचा जो प्रश्न आहे या याचं जे उत्तर आहे ते मला असं वाटतं की आ, तीन नंबरचं असायला पाहिजे त्यानंतर बावीसचं जे प्रश्नाचं उत्तर आहे ते चार नंबरचं तेवीसचं जे आहे ते दोन नंबरचं त्यानंतर चोवीस सॉरी तेवीस चोवीस नंबरचं जे उत्तर आहे ते असू शकते चार नंबरचं चा, आणि पंचवीसचं जे आन्सर आहे ते आ, दोन नंबरचं तर असे अपेक्षित उत्तर आहे याच्यामध्ये बदलू शकतो कारण की निष्कर्ष काढा वगैरे तर पॅसेज शांत्रित वाचल्यानंतर त्याचे काही आन्सर बरोबर येतात तर पंचवीस पैकी हा सेक्शन आपला कम्प्लीट झाला तर पंचवीस पैकी मराठीमध्ये जे मराठीचं ग्रामर जे विचारलं आहे ना किंवा जे वाक्यप्रचार म्हणी वगैरे विचारले खूप इझी होते तर इन अँड ऍव्हरेज टोटल मी पॅसेज धरून म्हणतोय तर इथं तुम्हाला इन अँड ऍव्हरेज सतरा मार्क खूप इझिली मिळाला पाहिजे ठीक आहे पंधरा ते सतराच्या दरम्यान मार्क्स सर्वांना आले पाहिजे हे अपेक्षित आहे यापेक्षा जास्त रॉंग नाही झाले पाहिजे जास्त आले तर फार छान ओके तर हा पंचवीस मार्क्सचा जो मराठीचा होता त्याचा मी अंदाजित तुम्हाला सांगितलेला आहे त्यानंतर इंग्लिशकडे जाऊ इंग्लिशमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असतो इव्हन जे ट्वेंटी फोर सेवन अभ्यास करतात जे फक्त कुठल्या जॉबवर नाही आहे त्यांचा तर इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम आहे तर डिपार्टमेंटल तर किती असणार ओके सो आपण इंग्लिश कडे जाऊ इंग्लिश चे बघा आय नॉर्मली गो टू मुंबई बाय ट्रेन द अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेंस आर हा नाउन क्लॉज आहे ठीक आहे नाउन क्लॉज आहे त्यानंतर फिल इन द ब्लँक्स ही डिसाइडेड टू द ब्युरी अँड हॅच इट तर हे प्रश्न हा रिपीट झालेला आहे तर इझी प्रश्न होता हा ज्यांनी पीवायक्यू सॉल्व्ह केली के त्यांच्यावरूनच लक्ष देते चूज द वर्ड हैविंग नियरेस्ट ऑपोजिट मिनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड ही इज इंटरेस्टेड इन द ऑकल्ट त ओकल्ट म्हणजे होते आता uh, अपोजिट म्हटलंय तर युनिक त्याच्या जवळपासचा आन्सर आहे ओके okay? याच्यामध्ये पण संभ्रम आहे त्यानंतर नेक्स्ट uh, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स द स्पीकर कम ऑन द प्लॅटफॉर्म इन ऑर्डर ऑफ अँड देअर इज नो डायर डॅश फॉर डिझास्टर ऑफ द स्केल तर ट्वेंटी नाईन मध्ये पण थोडाफार प्रॉब्लेम वाटत आहे पण मला जर जे जवळचा आन्सर वाटते ते सेकंड नंबर वाटत आहे ओके त्यानंतर चूज द करेक्ट रिप्लेसमेंट ऑफ द अंडरलाइन वर्ड दे रिस्टेड ऍट सनसेट तर त्याचा अन्सर येते ऑप्शन नंबर थ्री व्हेन इव्हनिंग केम त्यानंतर ए थोरोग्ली इंग पर्सन तर थोरोग्ली इग्नोरंट पर्सनचा आन्सर येते याचा तुम्हाला वर्ड विचारलेला आहे मिनिंग uh, इग्नोर इग्नोरमस ओके okay? म्हणजे ऑप्शन नंबर चार चूज द करेक्ट सेंटेन्स बरोबर वाक्य विचारलेलं आहे तीन वाक्य दिलेलं आहे थर्टी टू नंबर तर याच्यामध्ये करेक्ट जे आहे ते बी आणि सी आहे हे रॉंग आहे फर्स्ट यूज द करेक्ट सफिक्स टू मेक ए नाउन फॉर्म तर ड्युरेबिलिटी ड्युरेबल ड्युरेबिलिटी इंग्लिशमध्ये आहे ना नाउन करतो आपण आय आय टी वाय लावून त्यानंतर फिल इन द ब्लँक्स म्हटलेलं आहे यू टच ए डायडॅश नॉस वेन यू मेन्शन हिज वाईफ है ना तर तुम्हाला माहित आहे त्याला आपण अग्रेसिव्ह नेचर म्हणतो रॉ थर्टी फोरचं ही नंबर विच वन ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट मिनिंग ऑफ द वर्ड डिफिंडंट डिफिंडंटचं जे होते तर थर्टी फाईव्हचं हेझिझंट हे सॉरी इथं बघा करेक्ट म्हटलंय का तर हेझिडंट म्हणतो त्याला आपण ते होते पस्तीस नंतर कडे जाऊ ट्रॅव्हल ट्रॅव्हलिंग बाय मेट्रो इज बेटर दॅन ट्रॅव्हलिंग बाय बस तर याच्यामध्ये तुम्हाला चेंज इंटू निगेटिव्ह करायचा वाक्याला काय करायचं निगेटिव्ह करायचं आहे सेंटेन्स विल बी तर काय होणार तर थर्टी सिक्सचं चा आन्सर जे येते ते येते थ्री थर्ड नंबरचा निगेटिव्ह होऊन जाते चूज द ऑप्शन क्लोज द क्लोजेस्ट इन द मिनिंग अंडरलाइन तर द ड्रग्स एट्युनेट्स द इफेक्ट ऑफ व्हायरस तर Uh, याचं जे थर्टी सेवनचं आन्सर आहे त्या थर्ड नंबरचं टू मेक लेस इन इफेक्टिव्ह त्यानंतर अडतीस विच वन ऑफ द फॉलोइंग एक्सप्लेन द मिनिंग ऑफ द वर्ड बिबलो बिबली फाइल्स ठीक आहे तर याचं मिनिंग जे आहे ते अडतीस नंबरचा जो आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर चार बी ओनली ठीक आहे त्यानंतर चूज द निरेस्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन आयटम ठीक आहे कीप द न्यूज अंडर युअर हॅट है, है ना कीप द न्यूज अंडर युअर हॅट याला म्हणतो आपण आपलं काहीतरी uh, सिक्रेटपणा म्हणजे तुम्ही टोपीच्या खाली सेंटेन्स चूज द करेक्ट सेंटेन्स फोर्टी नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येते फक्त बी नंबरचं द कवर ऑफ द दीक कारण की इथं हे लागलेलं आहे हे लागलेलं आहे अपॅस्टोपियस हे चालत नाही त्यानंतर फोर्टी वन व्हॉट डज द अंडरलाइन मॉडेल व्हर्प एक्सप्रेस इन द सेंटेन्स घेऊन बिलो पीपल शुड नॉट व्हेंच्युअर इन टू द डीप वॉटर ऑफ द ओसेल तर should not venture म्हणजे आतमधल्या पाण्यात जाऊन हे सजेशन दिले जाते दोन नंबर आहे याचं आय स्टील रिमेंबर बाय जॉय ऑफ माय चाइल्डहूड विच वन ऑफ द फॉलोइंग करेक्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्स करस्पॉन्डिंग टू द सिंपल सेंटेन्स तो कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हटलेला आहे 42 चा आंसर जे आहे ते ऑप्शन नंबर 3 ही ओनली ओके ठीक आहे त्यानंतर ही कॅन ड्राइव ए स्पोर्ट कार तो कॅन ड्राइव ए स्पोर्ट कार तो अंडरलाइन मॉडेल वर्ब एक्सप्रेस तो मॉडेल वर्ब हे काय एक्सप्रेस करत आहे तर याचा आंसर आहे है ना तो स्पोर्ट कार्ड आहे त्याच्यातली चूज द करेक्ट पॅसिव फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स वन शुड केप वन्स प्रॉमिस पॅसिव फॉर्म आणि फॉर्म तुम्हाला ओळखता आला पाहिजे तर त्याचा आहे शुड बी ना शुड बी लावतो एकदम सोपी होता शुड बी सोबतच आपण पॅसिव करतो ओके एकदम इझी होता चूज चूज करेक्ट रिप्लेसमेंट फ्रॉम द ऑनलाईन द अंब्रेला विथ ए ब्रोकन हँडल इज माइन ठीक आहे ते याचा आन्सर होते ऑप्शन नंबर टू ऑप्शन नंबर टू त्यानंतर पॅसेज पुन्हा पॅसेज आला पॅसेजचं मी तुम्हाला आन्सर सांगतो पॅसेजमध्ये मध्ये काही गोष्टीमध्ये चेंज होऊ हुँ। शकते पण इंग्लिशचा पॅसेज मी व्यवस्थित वाचला आहे थोडाफार तर त्याचे आन्सर करेक्टच असण्याचे चान्सेस आहे तर फोर्टी सिक्सचं आन्सर आहे वन ठीक आहे त्यानंतर फोर्टी सेवनचे जे आन्सर आहे ते मी तुम्हाला सांगून देतो फोर्टी सेवनचं थ्री आन्सर आहे फोर्टी एटचं टू फोर्टी नाईनचं वन थ्रिलिंग आणि फोर्टी फिफ्टीचं वन ठीक आहे तर जवळपास एक दोन प्रश्न होऊ शकतात तर असे हे ट्वेंटी फाईव्ह जे क्वेश्चन्स होते हे होते इंग्लिशवर तर ट्वेंटी फाईव्ह पैकी बघा इंग्लिश थोडा मॉडेट टू हार्ड म्हणेल मी कारण की इंग्लिश जे आहे प्रत्येकाला येत नाही जे अभ्यास करत आहेत त्यांच्यामध्येच प्रॉब्लेम आहे तर इथे तुमचे खूप कमी मार्क होऊ शकते तर बारा पर्यंत जरी बरोबर आले तरी खूप चांगला स्कोर म्हणेल मी आउट ऑफ ट्वेंटी फाईव्ह ओके खूप चांगला म्हणेल कारण की बरेच मध्ये कन्फ्युजन होते जेव्हा अँसर घेते तेव्हा बरेच जणांचे रॉंग होतात जे रिअलिटी आहे त्या रिअलिटीला आपण खतम नाही करू शकत जे खरं आहे ते खरं आहे त्यानंतर बघा जी जीएस हा तर शिक्षण सर्वांनी जे गट एक परीक्षेला आहे त्यांनी तर मुख्य परीक्षेला आहे त्यांनी तर हा शिक्षण चांगल्या प्रकारे करून घ्यायचे याचे सुद्धा आपण स्पीड मध्ये आन्सर बघणार आहे तर इसवी सन एकोणीशे वीस मध्ये खालपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली मुंबई कामगार समितीची स्थापना करण्यात आली तर याच्यामध्ये पण संभ्रम आहे थोडा त्याला हॅशटॅग करून घ्या नंतर आपण याला बघू लास्टला त्यानंतर बावन एक नोव्हेंबर एकोणीशे अठ्ठावन्न रोजी गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग यांनी राणीचा जाहीरनामा कोणत्या ठिकाणी वाचून दाखवला तर अलाहाबाद इथे त्यानंतर बघा इसवी सन अठराशे एकोणऐंशी च्या दि डेक्कन ऍग्रीकल्चर रिलीफ द्वारे शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी कोणत्या तरतुदीची शिफारस करण्यात आलेली आहे तर त्रेपन्न नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे बी सी डी म्हणजे या सिंचन आयोगाची स्थापना होती केली तेव्हा बाकी सर्व केलेलं होतं त्यानंतर लंडन डेली हेरॉल्डच्या कोणत्या प्रतिनिधीनी वडा वडा वडाळाच्या मिठा गारामध्ये सत्याग्रही समेत उभे राहून आपली निरीक्षणे लंडनला पाठली होती तर त्यांचं नाव आहे वेब मिलर वेब मिलरने केलं होतं हे काम त्यानंतर ब्रिटिशांच्या काळात अनुउद्योगीकरणाचे कोणते परिणाम भारतावर झालेले दिसतात शेतीवरचा भार कमी झाला असं तर होणार नाही शेतीवरचा भार उलट वाढला तर याचा आन्सर बी सी आणि डी होते कारण की ए तुम्हाला कटते तर आन्सर नंबर फोर त्यानंतर फिफ्टी सिक्स इसवी सन एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यामध्ये खालपैकी कोणती तरतुदी होत्या कोणत्या होत्या म्हणते ठीक आहे तर याचं भारत मंत्र्याचे वेतन भारताच्या तिथून द्यावे हे नव्हतं लोकसेवा आयोगाची स्थापना झाली होती इंडियन कौन्सिलचे महत्व कमी झाले होते पण केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये विभाजन सुद्धा झाले होते सूचीमध्ये हे पण म्हणजे बी सी डी ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट लंडन मधील इंडिया हाऊस कडून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्त्या कोणाच्या देणगीतून दिल्या जात होत्या तर या श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या देणगीतून दिल्या जात होत्या अखिल भारतीय सत्याग्रही कौन्सिलच्या नेतृत्व झाली होती तर याचा आन्सर पण थोडं समोर पण सरोजनी नायडू असण्याचे खूप जास्त आहे ओके त्यानंतर बघा अखिल भारतीय मुस्लिम लीगची स्थापना झाली तर अखिल भारतीय मुस्लिम लीग ची स्थापना झाली ढाका येथे ब्रिटिश काळात भारतीयांसाठी लष्करात कोणते उच्च स्पद होते तर सुभेदार हे पद उच्च होते दोन्ही सोपे प्रश्न होते एकदम इझी होते त्यानंतर भारताच्या स्थानाविषयी खाली बी कोणता विधान बरोबर आहे तर पूर्व आणि पश्चिम आशिया दरम्यान भारताला मध्यवर्ती स्थान लाभले आहे भारताचा जगाशी असलेला सागरी संपर्काचा इतिहास भूभागावरील सहसंबंधापेक्षा जुना आहे हिंदी महासागरावर भारता इतका लांब समुद्र किनारा इतर कोणत्याही देशाला लाभणार नाही भारताच्या उत्तर पूर्व दिशेला पाकिस्तान व अफगाणिस्तान या देशाचा भूसीमा आहे तर बघा हे चुकीचं आहे कारण की पूर्व उत्तर पूर्व आणि पश्चिमला आहे तर डी जिथे कॅन्सल होते डी इथे कॅन्सल होते म्हणजे दोन किंवा तीन मध्ये प्रॉब्लेम आहे तर थोडं जास्त जवळचा अन्सर दोन असण्याचे चान्सेस आहे ओके बाकी अन्सर की आल्यानंतर कळेल कारण की मी हे अपेक्षित संभाव्य जे आहे ते आन्सर की तुम्हाला सांगत आहे यामध्ये बदल होऊ शकतो आणि मी आधीच सांगितलं स्टार्टिंगला यामध्ये थोडे चेंजेस होण्याचे चान्सेस आहे योग्य जोडायला उडवा खनिजे आणि खान क्षेत्र दिले आहे सोपे आहे खनिजे आणि क्षेत्र डायरेक्ट मी सिक्स्टी टू चा तुम्हाला आन्सर सांगतो सिक्स्टी टूचं जे आन्सर आहे हे ऑप्शन नंबर फोर आहे त्यानंतर सिक्स्टी थ्री महाराष्ट्रातील खालीलपैकी खाली दिलेल्या जिल्ह्यापैकी दोन हजार अकराच्या जन्मनुसार सर्वात जास्त लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यात आहे तर गोंदियामध्ये आहे ठीक आहे त्यानंतर भारताच्या अक्षरुत्तीवर रेखावृत्ती विस्तार किती आहे तर एकोणतीस पेक्षा जास्त आहे ठीक आहे याची पण मी अक्षरुत्तर रेखावृत्तीची ट्रिक घेतली आहे लगेच याचा आन्सर तुम्हाला येऊन जाते त्यानंतर योग्य जुळा जुळवा ठीक आहे तर, तर इकडे राष्ट्रीय उद्यान आहे आणि इकडे चंद्र एकदम सिंपल मी क्लासमध्ये सर्व घेतलेलं आहे जी मला वाटते जवळपास सर्व क्लासच्या मधलंच आहे ओके तर योग्य जुळा जुळवायचा आहे एकदम सिंपल आहे तर याचं उत्तर मी तुम्हाला सांगून देतो याचं उत्तर आहे डायरेक्ट डायरेक्ट सिक्स्टी च थ्री नंबरचं त्यानंतर सिक्स्टी सिक्स डॅड वृक्षाचे लाकूड अत्यंत मऊ असल्याने काडीपेटीतील काड्या बनवण्यासाठी त्याचा उपयोग होतो शालमली वृक्ष ते त्याचा होतो खालीलपैकी कोणती भीमा नदीची उपरदी नाही म्हणते तर भीमा नदीची उपरदी तेरणा आहे कोणती नाही आहे तेरणा त्यानंतर नेक्स्ट अं जोड्या जुळवा पालघर वगैरे इकडे दिलाय जिल्हा आणि स्थापना वर्ष याची तर शॉर्टकट ट्रिक मी घेतलेली पण आहे ओके okay, तर डायरेक्ट डायरेक्ट याचं उत्तर ते अडुसष्ट मी आन्सर तुम्हाला सांगतो ऑप्शन नंबर सेकंड आहे तर तुम्हाला सगळ्यांना जोडता आला पाहिजे डायरेक्ट वर्ष दिलेलं आहे आपण तर त्याच्या तारखा सोबत पाठ करून ठेवलेला हो आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त वनक्षेत्र खाली कोणत्या वनांनी व्यापलेले आहे तर याचा आन्सर आहे डी काटेरी वन डी ठीक आहे नेक्स्ट एकोणसहत्तर नंतर कडे वळत आहे आपण खालील कृष्णा नदीच्या उपनद्यांची योग्य जोडी कोणती आहे तर कृष्णा नदीच्या उपनद्यांची जी योग्य जोडी आहे ती आहे मलभद्रा आणि तुंगभद्रा त्यानंतर दीपा नायर यांनी जागतिकरणाची व्याख्या अशी दिली तर त्यांची व्याख्या कोणती दिली आहे त्यांच्याबद्दल हा प्रश्न आहे तर त्यांनी देशाच्या राजकीय सीमा ओळखून आर्थिक ऑप्शन नंबर सेकंड पण थोडा लक्षात घ्या त्यानंतर सेव्हन्टी टू नंबरचा प्रश्न जुलै एकोणीशे एक्याण्णव पासून सरकारने व्यापार क्षेत्रात सुधारणांची मालिका सुरू केली असून त्याचा हेतू भारतीय अर्थव्यवस्थे उर्वरित जागांशी उत्तम जोडणे आहे तर पुढीलपैकी प्रमुख सुधारणा कोणती होती तर जे पुढीलपैकी याचं उत्तर जे आहे हे सर्व आहे वरीलपैकी म्हणजे रुपयाचे अवमूल्यन रुपयाची परिवर्तन इथं प्रथम व्यापार आणि नंतर चालू खात्यावर निर्भर आयात शिथिलीकरण व व्यापाराचे बिगर समीकरण निर्यात वृद्धीवर उपाय तर यामध्ये वरीलपैकी सर्व त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने ग्रामीण अर्थव्यवस्था आहे बरोबर आहे प्रामुख्याने दोन हजार अकराच्या जन्मनुसार देशातील ग्रामीण लोकसंख्या जवळपास त्र्याऐंशी एकूण लोकसंख्येच्या अडुसष्ट आठ पर्सेंट इतकी आहे बरोबर आहे तर दोन्ही विधान जे आहे ते योग्य आहे ऑप्शन नंबर थर्ड चा आन्सर असणार आहे त्यानंतर भारतातील सुधारणा धोरणांमुळे बँकातील विदेशी गुंतवणूक डायड्याश टक्के इथपर्यंत वाढवण्यात आली तर जवळपास ते चौऱ्याहत्तर टक्केपर्यंत आता वाढवण्यात आलेली आहे ओके काही ठिकाणी फिफ्टी वन पर्सेंट पण आहे याचा स्वरूपात भांडवली प्रवाहाचे उदारीकरण केलेले आहे तर ते एफडीआय एफडीआय म्हणजे प्रत्यक्ष विदेशी गुंतणूक एफडीआयच्या प्र, केलेले आहे विदेशी गुंतवणूक एकोणीशे एक्क्याण्णवच्या सुरुवातीला भारतात प्रमुख आर्थिक संकट अनुभवास आले या संकटातून उद्भवलेल्या समस्या सोडवण्यासाठी सरकारने पुढील कार्यक्रम सुरू केला तर कोणते कार्यक्रम सुरू केले आहे तर सेव्हन्टी सिक्स चा आन्सर आहे ए आणि बी समग्र आर्थिक स्थिरीकरण आणि संजनात्मक सुधारणा राष्ट्रीय शिक्षण धोरण नव्हतं केलं बरोबर विचारलं होतं आपल्याला त्यानंतर सेव्हन्टी सेव्हन घाऊ किमतीच्या निर्देशांकातील वाढ हा निर्देशांक कशासाठी हा निर्देशांक समजला जातो खूप सोपा प्रश्न रिपीट झालेला आहे हा महागाईचा इन्फ्लेशनचा जो असतो निर्देशांक असतो घाऊ किमतीचा निर्देशांक है ना त्याला होलसेल प्राइस म्हणतो आपण त्यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्यात पहिला निर्यात प्रक्रिया स्थापन क्षेत्राची स्थापना झाली तर ते गुजरातमध्ये झालेली आहे त्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आय एम एफ ने एकोणीशे एक्याण्णव मध्ये भारताला मदत देण्यासाठी खालबी कोणती ठेवली होती तर एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये भारताची कंडिशन खराब झाल्यानंतर भारतामध्ये रुपयाचे अवमूल्यन करा अशी त्यांनी ठेवली होती त्यानंतर म्हणजे तीन नंबर उदारीकरण हे आर्थिक वृद्धी व लोक कल्याणासाठी प्रोत्साहन देणारे आहे असे कुणी सांगितले तर असं ऍडम स्मिथ यांनी म्हटलं होतं त्यानंतर लॉर्ड रिपनचा ठराव ज्याला भारताच्या स्थानिक स्वराज्य मॅग्ना कार्टा असे म्हणतात ते कोणत्या वर्षी संमत झाला तर सर्वांना माहिती अठराशे ब्याऐंशी मध्ये झालेला आहे कार्टा आणि रावड रिपनचा कार्यकाळच माहित पाहिजे ऐंशी ते चौऱ्याऐंशी ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट भारतीय राज्यघटनेतील खालीपैकी कोणते कलम ग्रामसभेशी संबंधित आहे दो तर दोनशे त्रेचाळीस ए हे ग्रामसभेशी संबंधित आहे महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांच्या स्थापनेशी संबंधित असणारा अधिनियम कोणता तर यांच्या स्थापनेशी संबंधित अधिनियम एकोणीशे एकसष्टचा आहे भारत त्यानंतर भारतीय हो। राज्यघटनेची पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित कलम दोनशे त्रेचाळीस एक खालबी कसे आता वरचे हा प्रश्न आला ग्रामसभा रिपीट झाला हा प्रश्न एकाच पेपर मध्ये दोनदा प्रश्न रिपीट झाला येतो त्यानंतर नेक्स्ट जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीबाबत पुढील विधान विचारत घ्या स्थायी समितीसाठी स्वतंत्र सभापती तरतूद आहे नाही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे स्थायी समितीचे अध्यक्ष असतात बरोबर आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे स्थायी समितीचे सचिव असतात जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे स्थायी समितीचे सचिव असतात तर उपमुख्य कार्यकारी अधिक हे सचिव असतात मुख्य नसतात म्हणजे बी डी बी डी कुठे आहे थर्ड नंबरला आहे त्यानंतर नेक्स्ट खालीलपैकी कोणते योग्य विधान खालीलपैकी योग्य विधान ओळखा श्रीमती विल्सम मुलींसाठी मुंबईतील शाळा चालवल्या होत्या स्कॉटलँड मिशन पुण्यात इंग्रजी शाळा सुरू केल्या तर एकोणनव्वदचं जे आन्सर आहे मी सांगतो याच्यामध्ये थोडा प्रॉब्लेम आहे पाहावं लागेल चेक करावा लागेल तर तुम्ही चेक करून घेजा एकदा आणि मी पण तुम्हाला सांगतो कुठला असू शकते जेव्हा आन्सर घेऊन त्यानंतर आपण याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकतो त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठातील एम च्या पदवीसाठी कोणता प्रबंध लिहिला तर याच्यामध्ये पण संभ्रम आहे पण जवळपास भारताच्या राष्ट्रीय नफ्याची वाटा हा शकतो एकदा आपण हा क्रॉस चेक करून घेऊ ओके नव्वद नंबरचा त्यानंतर दक्षिण पूर्व आशियाई देशांबरोबर संबंध दूर करण्यासाठी भारताने राबवलेले परराष्ट्र धोरणाला सध्या काय नेमले जाते तर ऍक्ट ईस्ट म्हणतात त्याला पूर्वेकडच्या राज्यांसोबत असलेले संबंध ऍक्ट ईस्ट खालीपैकी कोणता देश आशियाई मुक्त व्यापार क्षेत्रचा सभासद नाही तर जो सभासद नसलेला देश आहे तो आहे म्यानमार बाकी सर्व सभासद आहे त्यानंतर भा एकोणीशे साठ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सिंधू जल करार भारतात झाला त्या भारत आणि पाकिस्तान कोणत्या नद्या देण्यात आल्या तर तुम्हाला झेलम चिनाब रावी बिया सतलज या सर्व नद्या आहेत तर ऑप्शन नंबर रावी सतलज आणि बियास या भारताला सिंधू चिनाब आणि झेलम म्हणजे झेलम चिनाब आणि सिंधू ह्या पाकिस्तानला नेक्स्ट खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा चुकीचं विधान विचारलेलं आहे तर चौऱ्याण्णवचं चुकीचं जे विधान आहे ते आहे ऑप्शन नंबर फर्स्ट म्हणजे ए बी हे ए बी आणि सी चुकीचं आहे फक्त लास्टला बरोबर आहे ए डी नंबरचं त्यानंतर टू स्टेट आता इथून सगळे करण्याचे प्रश्न आहे टू स्टेट सोल्युशन हा शब्द काही वेळा बातम्यांमध्ये होता बातम्यामध्ये कोणत्या देशाच्या घडामोडीच्या संदर्भात उल्लेखला होता तर द दूल स्टेट सोल्युशन द स्टेट सोल्युशन हा इस्रायल संबंधी होता आता इस्रायल आणि तुम्हाला माहित आहे वॉर सोल आहे रशिया त्याबद्दलचा दोन हजार तेवीस मध्ये शांत्रेसाठीचा सा नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला तर हा शांत्रेसाठीचा सा नोबेल पुरस्कार जस्ट आता झालेला आहे तो नरगिस मोहम्मदी यांना दिला त्यानंतर ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस हा कोणत्या हेतूसाठी लागू करण्यात आला तर हा सत्त्याण्णव नंबरचा प्रश्न आहे तर हा लागू करण्यात आला होता आ, याचा अन्सर तुम्हाला सांगतो करंटचा ह्या सर्वांसाठी दिला इथं चारही गोष्टींसाठी याचा आहे ओके त्यानंतर बघा जी ट्वेंटी मधील जी ट्वेंटीमध्ये पुढील देशांचा समावेश होत नाही त्याच्यावर और मी ऑलरेडी जी ट्वेंटीवर व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये मी सर्व देशांचे विच्छ विषयी देशांची ट्रिक सांगितली आहे ज्यांनी बघितला नसेल मुख्य परिषदेसाठी जे विद्यार्थी आता असणार त्यांनी नक्की बघून घ्या खूप छोटासा व्हिडिओ आहे पण त्यामध्ये खूप काही क्लिअर केलेला आहे तर याचा ऑप्शन आहे डी आणि ई म्हणजे पाकिस्तान नाही आहे आणि इंडोनेशिया नाही आहे बाकी सर्व देश आहे त्यानंतर अठ्ठ्याण्णव नंतर नव्याण्णव जागतिक पर्यटन दिन दोन हजार तेवीस ची थीम काय आहे तर दोन हजार तेवीस ची थीम आहे पर्यटन आणि हरित गुंतवणूक ओके आणि शेवटचा जो शंभर नंबरचा प्रश्न आहे तो भारत सरकारने नेमण्यात आलेल्या न्यायमूर्ती जी रोहिणी यांच्या नेतृत्वाखाली आयोग चर्चेत आहे या आयोगाचा उद्देश काय आहे असं म्हटलेला आहे तर याचा उद्देश आहे प्रबळ ओबीसी जाती गटांमधील आरक्षण आणि फायदे याचे केंद्रीकरण तपासणे तर असे हे एकूण शंभर प्रश्न होते तर हा पन्नास जीएस किंवा केस चे, 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 चे प्रश्न म्हणून ते होते तर यामध्ये सुद्धा जीएस जे होतं हे इझी टू मॉडरेट होतं जसं इंग्लिश मी तुम्हाला थोडं मॉडरेट टू हार्ड बोललो तर जीएस जे होतं ते इझी होतं मॉडरेट होतं तिथं बऱ्याच जणांचे सत्तावीस ते तीस पर्यंत प्रश्न बरोबर येऊ जी� शकतात ओके इन एन एव्हरेज तर हा माझा अपेक्षित कट ऑफ मी आता तुम्हाला सांगत आहे कारण की कंटिन्यू आपण शंभर प्रश्न घेतले आणि त्याच्या बेसिसवरचा कट ऑफ आहे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये तुमचा स्कोर याला सांगा तर सर्वप्रथम आपल्या ज्या डिपार्टमेंटल पी एस एच्या च्या जागा होत्या या वर्षी त्या सहाशे जवळपास सहाशे पंधरा जागा होत्या सहाशे पंधरा जागा, 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 जा जागा तर सहाशे पंधरा जागांचा विचार केला खूप जागा होतात तर त्यानुसार कट ऑफ जो आहे तो आहे कमी येणार आहे बरेच विद्यार्थी साठी क्वालिफाय होणार आहे बट सहाशे पंधरा जरी असला तरी मला तरी वाटते जो कट ऑफ लागेल तो सदतीस ते बेचाळीसच्या दरम्यान लागेल Uh, मी ओपनचा जो कटॉप आहे त्यानुसार सांगत आहे जवळपास जे विद्यार्थ्यांना फोर्टी फाईव्ह पेक्षा जास्त मार्क आहे ना त्यांनी तर बिंदास् अभ्यासाला लागायचा आहे बिलकुल तयारीला लागा, लागा अभ्यास चांगला करा कारण की फोर्टी फाईव्ह प्लस यांचं सिलेक्शन आरामात आहे थर्टी सेवन ते फोर्टी टू वाले पण चान्सेस खूप जास्त आहे कारण की मला वाटते आणपेक्षाही कमी झाला पाहिजे ऑफ कारण की जेव्हा अन्सर की येते त्यामध्ये बरेच जणांचे चुकतात आणि तुम्ही डिपार्टमेंटल असल्यामुळे तुम्ही रेग्युलर मध्ये ट्वेंटी फोर सेव्हन अभ्यास नाही करत त्यामुळे कट ऑफ आणखी खाली जाईल पण अँसर की उद्या हा अपेक्षित संभाव्य उत्तर जे आपण सांगितले त्यामध्ये पण बरेच कन्फ्युजन मध्ये आहे त्यामध्ये दोन दोन कधी कधी तर कॅन्सर पण होऊ शकतो तर सर्वांचा जर विचार केला तर कट ऑफ जो आहे माझ्या अंदाजाने थर्टी सिक्स थर्टी सेव्हन पासून ते बेचाळीस चाळीस बेचाळीस पर्यंत लागला पाहिजे की जागा पण खूप जास्त आहे आणि बऱ्याच जणांना नंतर अँसर केल्यानंतर त्याच्यामध्ये खूप चुकतात सिलीमिस्टेक होतात त्या सर्वांचा मी विचार करून तिथे सांगत आहे कारण की तुमचा कटॉफ जो जनरल लेवलचे विद्यार्थी त्यापेक्षा थोडा कमी लागतो बट इथे मराठी असल्यामुळे बघा एक महत्वाची गोष्ट बोलतोय. मराठी असल्यामुळे कट ऑफ थोडा हाय जाण्याची शक्यता आहे कारण की मराठीमध्ये डिपार्टमेंटल पी एस मधले बरेच विद्यार्थी हे स्कोर चांगला घेतात पण तरी सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा तुमचा स्कोर किती येत आहे आणि एक फायनल मी तुम्हाला सांगून देणार अन्सर की आल्यानंतर फर्स्ट की केल्यानंतर आपण एक अंदाज लावू शकतो तुमचे काय ऍन्सर कारण की मला ज्यांचे कॉल आले त्यांच्यावर मी तुम्हाला सांगा त्या जवळपास एवढे यायला पाहिजे जो अभ्यास विद्यार्थी असतो त्याचा किती आला तिथून मग आपण एक ॲव्हरेज काढत असतो तो सर्व गोष्टी तुम्हाला मग मी फायदा सांगतो तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचे कमेंट सेक्शनमध्ये काही क्युरीज असेल तर नक्की विचारा धन्यवाद